हॅलो एवरीवन, नेताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला लिंबूचं लोणचं गोड, आंबट आणि तिखट असं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे लाल पेडगी मिरची पावडर आहे आणि मी हे लिंबू 25 लिंबू घेतलेला आहे आणि कट करून त्याचे बिया काढलेले आहेत। तर चला मग स्टार्ट करूया। हे सेंधा नमक आहे ते थोडं घालूया। हे नॉर्मल मीठ आहे ते पण आपण थोडं घालूया आणि एक वाटी साखर। आता सारखं मिक्स करून घेऊया। सारखं मिक्स करून घ्यायला पाहिजे। आणि आता आपण यावर झाकण ठेवून कुकरमध्ये 10 ते 12 शिट्या काढून घेऊया। पाण्यामध्ये कुकरमध्ये त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हटलं तर आतमध्ये पाणी जाणार नाही। आता गॅसवर ठेवून 10 ते 15 मिनटं शिट्या काढून घेऊया। मी 15 शिट्या लावून घेतले आहे आणि आपला कुकर पण थंड झालेला आहे। छान असा कलर आलेला आहे आणि छान पण असं शिजलं आहे। आता आपण याच्यामधलं हा सिरप जो आलेला आहे ते काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊया। हे सर्व त्याच्यातलं पाणी काढून घेतले आहे। आपण टेस्ट बघूया।
थोड़ा तिखट कमी है, आंबट पण अजून आहे। तर आम्ही थोड़ा साखर घालूया, थोड़ा तिखट पण घालूया, सारखं ढवळून त्याला मंद आचेवर आम्ही दाटसर असा सिरप करून घेऊया। एक 10 ते 15 मिनिट लागणार आहे। गॅस वर ठेवते, ते 15 मिनिट आम्ही शिजून घेऊया। दाटसर असा सिरप जायला झाला पाहिजे, तोपर्यंत मंद आचेवर ढवळत राहायचं। जर काही कडूपणा असेल तर थोडी साखर जास्त टाकली तरी चालेल, त्या लिंबाला कडूपणा हा असतोच। आपला सिरप दाट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे। मला 20 मिनिटं लागली आहे हे दाट करण्यासाठी। आता आम्ही लिंबाच्या पोळ्या घालूया। एक 5 मिनिट आतमध्ये मुरू द्या। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। लिंबाच्या सालीला कडूपणा असतो, त्यासाठी तुम्हाला किती पाहिजे तेवढे तुम्ही साखर वापरू शकता। हे लिंबूचं लोणचं 5 ते 6 महिने टिकत। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे लिंबूला। बघा, थोडी टेस्ट करून पाहूया। छान असं टेस्ट झालेलं आहे, छान लागते। आता हे लिंबूचं लोणचं थंड झाल्यावर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये बंद करून ठेवा। 5 ते 6 महिने छान राहतं। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद। असंच माझा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।